आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागल तालुक्यातील वणूर येथे भाजपची तर मौजे सांगावात राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार विजयी. वणूर मध्ये सोनाली कांबळे तर मौजे सांगावातून नयना कांबळे माने विजयी. कागल तालुक्यातील वणूर आणि मौजे सांगाव या दोन गावात झालेल्या पोटनिवडणुकीत वणूर मधून भाजपच्या सोनाली कांबळे तर मौजे सांगाव येथून राष्ट्रवादी पुरस्कृत नयना कांबळे या विजयी झाल्या. मतमोजणी प्रक्रिया कागल तहसील कार्यालयात पार पडली. वणूर येथे भाजप तर मौजे सांगावात राष्ट्रवादी पुरस्कृत मंडली गटाचे उमेदवार विजयी झाले. विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खडकेवाडचे मंडलाधिकारी बी ए कोळी यांनी काम पाहिले. वणूर येथे प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनुसूचित जाती जमाती महिला राखीव गटातून सोनाली संदीप कांबळे या 481 मतांनी विजयी झाल्या. त्या भाजप पक्षाच्या उमेदवार होत्या. त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीच्या ज्योती राजू माने यांना 194 मते मिळाली तर अपक्ष उमेदवार सुवर्णा भाऊसो माने यांना 105 मते मिळाली. तर मौजे सांगाव येथील अनुसूचित जाती जमाती महिला राखीव गटातून प्रभाग क्रमांक 3 मध्ये निवडणूक लागली. यामध्ये नयना विवेकानंद कांबळे यांना 502 मते मिळाली. या उमेदवार विजयी झाल्या. त्या राष्ट्रवादी पुरस्कृत मंडली गटाच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात शारदा संदीप कांबळे यांना 154 मते मिळाली. विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष व्यक्त केला. वणूरच्या विजयी उमेदवार सोनाली कांबळे यांनी कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह नेते समरजित सिंह घाटगे यांची कारखानास्थळी जाऊन भेट घेतली. महानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर.